एक सुंदर मेकॅनो बनवण्याची कृती आपण बघूया. यासाठी तुम्हाला लागेल सायकलची व्हॅल्व ट्यूब, काडेपेटीच्या काड्या, सुई, कात्री आणि कटर. सुरुवातीला कटर वापरून काडेपेटीच्या काड्यांचा सल्फरचा भाग खरबडून काढा. दोन्ही बाजूची टोकं थोडीशी निमुळती करा. हे करताना काडीची लांबी कमी होणार नाही याची काळजी घ्या. सायकलमध्ये जिकडे आपण हवा भरतो तिकडे आपण जी व्हॅल्व ट्यूब वापरतो त्याचे 2 सेंटीमीटर लांबीचे तुकडे कापून घ्या. तुकड्याच्या दोन्ही बाजूंनी 2 काड्या अशा घुसवून घ्या. हा जॉईंट वापरून आपल्याला वेगवेगळे कोन दाखवता येतील. लघुकोन, काटकोन, विशालकोन आणि सरळकोन. असे 3 व्हॅल्व ट्यूबचे तुकडे आणि 3 काडेपेटीच्या काड्या घेतल्या तर आपल्याला त्रिकोण बनवता येतो. हे सगळे आकार तयार करताना व्हॅल्व ट्यूबमधल्या काड्या एकमेकांमध्ये नीट सरकवून त्यांची डोकी एकमेकाला टेकतील ह्याची खबरदारी घ्या. हा झाला त्रिकोण. 4 काड्या आणि 4 व्हॅल्व ट्यूबचे तुकडे वापरून चौकोन बनेल आणि असेच षटकोन आणि पंचकोनही बनवता येतील. आता ह्या आकारांचे गुणधर्म बघूया. षटकोन जर आपण हलवायचा प्रयत्न केला तर त्याचा आयत किंवा त्रिकोण होतो. पंचकोन हलवला तर त्याचा समद्विभुज होतो किंवा बोटीचा आकार होतो आणि अगदी छानसा तारासुद्धा त्याचा बनवता येतो. चौकोन जर आपण घेतला तर त्याचा समांतरभुज होतो, बर्फीचा आकार होतो. पण जेव्हा आपण त्रिकोण घेतो आणि तो हलवायचा प्रयत्न करतो तेव्हा त्रिकोणाच्या आकाराला मात्र काहीही होत नाही, कारण त्रिकोण हा अतिशय स्थिर असा आकार आहे. आत्तापर्यंत आपण 2चे जोड वापरले, आता 3चा जोड बनवूया. यासाठी 2चा एक जोड घ्या आणि जोडाच्या बरोबर मधनं एक सुई काढून असं त्याला मोठं भोक पाडून घ्या आणि मग ह्या भोकात 3री काडी सरकवून टाका की हा झाला 3चा जोड जो दिसतोय टी ह्या आकारासारखा. आता एक त्रिकोण घ्या आणि 3च्या जोडासाठी जसं भोक पाडलं तसंच भोक पहिल्या एकीकडून आणि मग दुसऱ्या आणि 3र्या जोडातूनही पाडून घ्या. नंतर टीच्या आकाराचे जे फ्री एंड्स आहेत ते ह्या भोकातनं सरकवून हा अतिशय सुंदर असा टेट्राहेड्रॉन किंवा चतुष्फलक बनवा. ह्या चतुष्फलकात 4 गोट्या हायड्रोजन ॲटम म्हणून घालून मिथेन ह्या रेणूची रचना आपल्याला दाखवता येते. हा झाला प्रिझम किंवा लोलकाचा आकार. इकडेही 3चे जॉईंट वापरलाय. हा झाला क्यूब किंवा घन. आता आपण 4चा जोड बघूया. तो करण्यासाठी व्हॅल्व ट्यूबचा एक तुकडा सुईमध्ये उभा होऊन घ्या आणि नंतर मध्यातनं भोक पाडून एक दुसरा तुकडा ओवा. व्हॅल्व ट्यूब दोन्ही बाजूंनी खेचून जरा त्या रबरामध्ये थोडंसं भोक पाडा. नंतर दोन्ही कान खेचून भोक मोठं करा आणि ती खालच्या उभ्या व्हॅल्व ट्यूबवर अशी सरकवा की हा झाला 4चा जोड. 4चा 1 जोड आणि बाकी 4 3चे जोड वापरून हा बनतो पिरॅमिड. घनावर आपण जेव्हा पिरॅमिड ठेवतो तेव्हा घराची रचना तयार होते आणि हा झाला प्रिझमचा सांगाडा. ह्याला आपण म्हणतो ऑक्टाहेड्रॉन किंवा अष्टफलक. ऑक्टाहेड्रॉनमध्ये 4 चतुष्फलक ठेवून एक मोठा चतुष्फलक किंवा मोठा टेट्राहेड्रॉन तयार होतो. आता आपण करूया 6चा जोड. ह्यासाठी आधीच्या 4च्या जोडामध्ये अजून एक व्हॅल्व ट्यूब अशी सरकवून घ्या. हा झाला एचचा आकार. जॉईंट पूर्ण करण्यासाठी एक छोटासा काडीचा टोक केलेला तुकडा एका एचच्या आर्ममध्ये घाला. दुसरी बाजूची व्हॅल्व ट्यूब खेचून ते भोक थोडंसं मोठं करून पहिली व्हॅल्व ट्यूब त्याच्या भोकापासून अशी सरकवून घ्या म्हणजे मध्ये क्रॉस किंवा चांदणी तयार होईल. हा झाला 6चा जोड. ह्या जोडाचे 5 हात वापरून एक अतिशय सुंदर रचना होते आणि ती म्हणजे आयकोसाहेड्रॉन. आयकोसा म्हणजे 20 आणि हेड्रॉन म्हणजे ट्रँगल. ह्याला आपण विंशफलक असेही म्हणू शकतो.